दोन ब्रेड इथे बघा ब्रेड कुठे गेलेली हे दोन पॅकेट ब्रेड बरोबर आहे अजून एक क्लास घ्या आजचा मेन्यू बघा पूर्ण हॉटेल उघडलं आहे इकडे बघा आणि ते केवढी लागणार आहेत काय बघा आजची तारीख आहे 10 एप्रिल कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की आपला एक टेबल म्हणजे 4 माणसांनी रिझर्वेशन केले आहे त्यांची 4 सुरमई थाली आहे काल किती रिझर्वेशन झाले रिझर्वेशन म्हणजे काय ॲडव्हान्स पेमेंट झाल्यानंतरच आपण त्याला रिझर्वेशन म्हणणार इन्क्वायरी तर भरपूर आली आहेत इन्क्वायरी तर 40 थालीपर्यंत आलेत पण ॲक्च्युअल 100-100 रुपये कितीनी पाठवले ते तुम्हाला आता दाखवतो बघा आता हे झाले आपलं एक टेबल म्हणजे एक ग्रुप आहे तर त्यांनी 4 खुर्च्या रिझर्व केल्या आहेत म्हणजे 4 थाल्या तर इथे पण तुम्ही बघू शकता आपले आता 8 थाल्या रिझर्व झाल्या आहेत म्हणजे 2 टेबल 2 ग्रुप ग्रुप नंबर 1 ज्यांनी 4 सुरमई थालीची ऑर्डर दिलेली आहे आणि ग्रुप नंबर 2 ज्यांनी 4 सुरमई थाली म्हणजे त्यांनी पण 400 रुपये ॲडव्हान्स पाठवले आहेत आणि ह्यांनी पण 400 रुपये ॲडव्हान्स पाठवले आहेत ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी मी इन्फॉर्मेशन रिपीट करतो शॉर्टमध्ये येत्या संडे म्हणजे 14 एप्रिलला आपण लंच ओपन फॉर ऑल ठेवलेलं आहे म्हणजे बाहेर पहिलं कसं आपलं रूल होतं की जेवण फक्त स्टेसाठी होतं ह्यावेळी आपण 2 फिश थाली सुरमय थाली जी 550 पडेल पापलेट थाली जी 600 पडेल ते कोणीही येऊन जेऊ शकतं फक्त 1 दिवसासाठी म्हणजे येणाऱ्या संडेला 14 एप्रिलला टायमिंग 1 ते 3 आणि बुकिंग नंबर सांगतो 8657357426 8657357426 ह्याच्यावरती तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट करायची आहे जर 1 थाली पाहिजे तर 100 रुपये 2 थाल्या पाहिजे तर 200 रुपये तुम्ही कितीही माणसं या समजा 15 माणसं येतात तर 15 × 200 म्हणजे 1500 रुपये तुम्हाला ॲडव्हान्स पाठवायला लागतील आणि जर तुम्ही नाही आलात तर हे ॲडव्हान्स रिफंड होणार नाही म्हणून आम्ही ॲडव्हान्स घेतो की तुमची बुकिंग कन्फर्म पाहिजे इकडे जसं ह्यांनी बघा 400 आणि ह्यांनी 400 पाठवलेले आहेत आपल्याला बघा तुम्ही आमच्याकडे जेवायला आलात जसं नाश्ता येतो तसं तुमच्यासाठी जेवण येईल आणि आता किती प्लेट चालले आहेत बघा 4 वा टोमॅटो कॅचअपचे पॅकेटच दिले आहेत की काय हे कोणी कोणाची आयडिया काजलजी वा वा छान म्हणजे पाहिजे तेव्हा यूज करतील ना ते ठेवतील हे आपले 4 गेलेले आहेत टोटल आपली वरती आता 5 माणसं आहेत एक्स्ट्रा लागले की सांगा म्हणा जसं अशी थाली वरती गेली तशी अशा थाल्या तुमच्या इकडे येतील आणि हे कारबीर सर्व बाहेर जातील म्हणजे तुम्हाला सर्व इकडे पण यूज करता येईल आणि इकडे बघू काहीतरी वॉश बेसिनचं काहीतरी आपल्याला अरेंजमेंट करायला पाहिजे आता काय ना काय काम आपले पेंडिंग असतात आता हा सिलेंडर बघा संपलेला आहे काय पाहिजे वरती 2 पाहिजे 5 वरती गेलेत ना 5 वरती त्यांचे गेले अजून 2 एक्स्ट्रा पाहिजे आणि 2 कॉफी आणि 2 चहा ओके ऐकलं काय 5 ब्रेड ऑमलेट गेलेत अजून 2 एक्स्ट्रा पाहिजे 2 कॉफी आणि 2 चहा जा तुम्ही वरती घेऊन हां त्यातूनच द्या कॉफी आणि 2ची ऑर्डर होती फोन आलेल्या परत मला त्यांना परत 4 पाहिजे तसेच 5 गेले होते तर 4 ब्रेड ऑमलेट आणि इकडे वाटण्याची तयारी आहे ना ही बघा इथे येऊन तुम्ही हा ऑप्शन पण घेऊ शकता काजल टोटल 9 ब्रेड ऑमलेट गेले वरती 9 5 4 9 9 जातात वरती आणि मी आता चाललो सिलेंडर आणायला आणि मटण आणायला कारण आजची आपली ऑर्डर आहे मटण थाली सर बघा आपल्या कारमध्ये एवढी स्पेस आहे ना जर उभं ठेवलं ना उभं हे बंद पण होतं व्यवस्थित बंद होतं सर्व हे 1, 2 आणि 3 सिलेंडर राहतील एवढी जागा आहे तरी पण मी त्याला स्लांट करतोय बघा असं लावतो म्हणजे ते वाज हे नाही होणार रोल नाही होणार
चला झालं व्यवस्थित सर्व. हा तर इकडे बघा आपले हे रिपीट गेस्ट. आणि तुम्ही कितव्यांदा आलात इकडे? तिसऱ्यांदा. थर्ड टाइम आलेत. वा आता आपण कुठे चाललोय? मार्केटला. काय आणायला? फिश आणि मटन. हा बघा असे होमस्टे वाले भेटतील का तुम्हाला की ते मटन आणायला पण तुम्हाला नेतील. तुम्हाला काय पाहिजे मटन मध्ये? मटन वडे नाही, कलेजी पाहिजे ना? कलेजी पण पाहिजे मला. हा मी बोललो चला तुम्हाला हे आता फ्री बसले होते ना, तर मी असं तुम्हाला पण सांगू शकतो जर तुम्ही होमस्टे मध्ये आलात ना की तुम्ही पण चला माझ्या बरोबर. चालेल ना असं एसी कार मध्ये बसून आरामात? छान चालेल. आणि काल काजू फॅक्टरी मध्ये पण नेलं होतं यांना मी. आणि तुम्हाला सर्वांना परत थँक्यू. तुम्ही एक एक्झाम्पल इकडे सेट करताय की परत परत येऊन की आपले गेस्ट परत येऊ शकतात इकडे. क्लायमेटच असं आहे की आणि माणसं जशी आहेत की परत परत येऊ असं वाटतं. आता तुझं थर्ड गाणं रेडी आहे ना? रेडी रेडी करूया आपण. बघा आम्ही मटन घ्यायला या शॉपमध्ये आलेलो. बघा महाराष्ट्र मटन शॉप. बसा बसा. हे 550 डझन ना? बिना फवारणीचे मग चांगले आहेत. लॉलीपॉप पण बनवा. लॉलीपॉप पकड व्यवस्थित. हे पहिला ब्लू पिशवी पकड. हे आहे मटन, हे आहे चिकन, हे आहे मिरची लिंबू. ते हे दे ना काजल कंटेनर. हे त्यांना काय करायचं माहितीये का? थोडं लांब लांब द्यायचं त्यांना. आता ही हा तुम्ही त्याला द्या. हा बरोबर. ही बुबू ही पड. कुठे जाणार हो गाडी? कुठे जाते? बेरी चालली. परत येईल ना? नाही त्याला मी बोललो हा कसा त्याला वाटला की हा इकडे येतो ना खायला. सेपरेटली देतो त्यांना गॅप ठेवायचा. ह्यांच्या रिश्तो मे दरार आणि सही इथले दूर रखो इनको. एकत्र आले की भांडतात ते. तिकडे बघा आज आपल्याकडे स्पेशल गेस्ट येतात म्हणून हे सर्व लॉलीपॉप प्लेट. आपण बोललो होतो ना काजल की जर ऑर्डर दिला तर असं देऊ शकतो आपण. हे बघा हे सर्व लॉलीपॉप वेगळे विकत आणायला लागतात. किती येते टोटल काजल? 15. हा आता आपले वरती गेस्ट आहेत ते रिपीट गेस्ट आहेत. कितव्यांदा आलेत? तिसऱ्यांदा. बरोबर ना. आपण नेहमी थालीमध्ये किती देतो? एक. दोन दोन काढ त्यांना. त्यांच्या थाल्या किती आहेत? तीन. तीन आहेत ना. मग आपण किती दिले पाहिजे होते त्यांना? आता सहा द्यायचे. आधी तीन दे. हा तीन थालीचे तीन काढ त्यांचे. एक दोन तीन. आणि आपल्यातर्फे एक 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 एक्स्ट्रा दे त्यांना. एक दोन तीन. हे सहा काढले बरोबर. ते आपले थालीचे झाले. हे पाच काढलेस? नाही हे बघ तीन. एक दोन तीन. बरोबर. आणि हे आता सर्व फ्राय कर. आता मी बघा इकडे आपल्या गेस्ट रिव्ह्यू घेतो. आणि तुम्ही कुठून आलात? हा तुम्हाला इथे कसं वाटलं राहून आणि जेवण कसं वाटलं? जेवण खूपच सुंदर आहे. आणि रत्नागिरीत राहून पण जो गावाचा फील येतो. रत्नागिरी म्हणलं तर अगदी जवळ शहराचं सगळं. आणि म्हणलं तर तुम्ही एकदम गावात निसर्गामध्ये राहू शकता. इथे वातावरण अतिशय सुंदर आहे. फॅन लागला नाही आम्हाला एप्रिलमध्ये येऊन पण. म्हणजे बाहेर थंड हवं होते. आम्ही पुण्याहून आलो पण पुण्यात जास्ती गरम आहे. आणि मी स्वतः माझी औषधी आणि हेरिटेज दोन हॉटेल आहेत. कुठे आलं दोन हॉटेल तुमचे? दिव्यागरमध्ये आहेत. दिव्यागरला. तर मला माहिती आहे ॲक्च्युली कसं सांभाळतात, कसं चांगलं असतं सगळं. तिथल्या सगळ्याच्या सुखसुविधा आणि जे पाहिजे ट्रीटमेंट गेस्टसाठी आणि ते सगळ्यांनी फार सुंदर प्रोव्हाइड केली आहे. स्वतःचं पर्सनल लक्ष देतात आणि सगळ्या साफसफाई बाकी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पर्सनल ते बघून सगळं केलेलं आहे त्यांनी. आणि फूड घरगुती असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि एन्जॉय केलं आम्ही. घरगुती फूड आम्ही खूपच एन्जॉय केलं. हॉटेलचं खाण्यामागे जे होतं ते काही जिथं जाणून एकदम घरगुती होमली वाटलं आम्हाला इकडे. नेक्स्ट टाइम नक्की विजिट करू इकडे. या नक्की. आणि दुसऱ्यांना पण आम्ही नक्की रेकमेंड करू. ओके चालेल. थँक्यू. 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 ओके चला आपले गेस्ट गेले आणि इकडे बघा व्यवस्थित अरेंजमेंट झालेली आहे. आपले पहिले गेस्ट आलेले आहेत बुबू. ओत ओत. अरे ना ओत तरी.
काय व्हिडिओ केला ते पण सांगतो. आता बघा केवढी भरलेली चटणी आहे बघा, दाखव. आता हेच काजल चव घेतलीस, काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यात? खोबरा बरोबर नाही. हा, आणि हीच चटणी आता मग दुसरीकडे फेकणार का? हा, या या हे फेकून टाक. पाडव्याचा गिफ्ट आलेला आहे आम्हाला. नाही पुरी आपण नाश्ता करूया, आमरस पुरी नाही श्रीखंड पुरी. हो हो, मग आता डायरेक्ट नावच सांगतील, एक खानविलकर आहेत. बघा एवढी चटणी आम्ही सर्व पोचलेली आहे. ओतून झाली का तुम्हाला सांगतो, त्याची टेस्ट आता केली ना तर आम्हाला व्यवस्थित नाही वाटली. तर आम्ही ती सर्व चटणी ओतलेली आहे. आणि आता दोन हे नवीन चव आहेत का? हां, साक्षी त्या तिकडे पण घे बनवायला, चहा गेली की मग पहिलं ते सर्व जाऊ दे, खाऊने जाऊ दे, चारीचे चारी खाऊने. तिथे बघा आम्ही परत ही सर्व चटणी बनवायला घेतोय. लसूण पण ना वास घेऊन बघायची, लसूण खोबरा आपण सर्व वास घेऊन बघायला लागेल. अशी चटणी होत नाही, अशी कशामुळे झाली? खोबऱ्यामुळे, खोबरा बरोबर. कधी कधी काय होतं माहिती आहे काय, तो पांढरा खोबरा चांगला दिसतोय पण आपल्याला जेव्हा आपण वाटी तोडतो तेव्हा, पण ते टेस्ट करायला पाहिजे होते. त्यांना पण बोलूया की थोडं अजून 5 मिनिटं वेळ जाईल, चटणी बनेपर्यंत वेळ जाईल. चला, एक चहा वरती जाते आणि बाकी त्यांची ऑर्डर मी तुम्हाला काल पण सांगितली, 10 घावणे चटणी 10 प्लेट घावणे चटणी पाहिजेत. तर इथे काकी करायला सुरुवात झाली आहे, पहिले 2 आहेत ना करा. इकडे बघा आपली चटणी परत फ्रेश बनवली बघा, म्हणून मी तुम्हाला ते ओतताना पण दाखवली, म्हणजे आम्ही इकडे क्वालिटीला किती प्रिफरन्स, किती क्वालिटी आम्हाला जास्त इम्पॉर्टंट आहे बघा. आम्हाला चटणी परत ही दुसरी रेडी झाली आहे आणि बाकी बघा सर्व 10 प्लेटची व्यवस्थित ऑर्डर रेडी केली आहे. आणि हे सर्व प्लेट्स पण जसे असतील ना तर व्यवस्थित सर्व हे पुसून बिसून आम्ही घेतो बघा, सर्व व्यवस्थित धुतलेलं तर आहेतच, पुसून पुसून पण व्यवस्थित घेतलं पाहिजे. मी आता परत जराशी चटणी परत माणूस जाऊ निघा, ॲक्च्युली घावण्याला चव नसते, मेन सर्व चटणीवर असते. चटणी एकदम रेडी झाली आहे, मी जेव्हा घेतली होती दुसरा चमचा घेऊन परत सर्व सर्व करतो ते सर्व बघा सर्व करतो प्रॉपर हे पण चटण्या बघा लॉटमध्ये ऑर्डर मला दिसते इथे लॉटमध्ये ऑर्डर आहे सर्व. ते मी रील्स बिल्समध्ये बघायचो ना, असं सँडविच बनवणारे पटापट पटापट वाढतात ते जास्त, तसं झालं आज. आणि इकडे अंदाज आपण बघा, बरोबर 10:10 झाले बघा, 3-3 लाईन 9 आणि 10 लागली. ॲक्च्युली तर परत बनवायला होईल, पण माणसं किती आहेत वरती माहिती आहे का? 6. म्हणजे त्यांना माहिती आहे आपला, त्यांचा 3rd time आलेत ना, तर त्यांना माहिती आहे की आपल्याला किती प्लेट्स लागतात, म्हणून त्यांनी बरोबर 10 ऑलरेडी एक्स्ट्रा सांगून ठेवलेले आहेत. आणि तिथे झालेत रेडी झालेत तिकडे बघा, तुम्हाला एक इकडे सॅम्पल दाखवतो बघा. हे असे पण घावण्यांना वेळ लागतं, असे घावणे आम्ही वरती पाठवत नाही, ठीक आहे? तर हे नवीन तवे असल्यामुळे असे प्रॉब्लेम्स होतात बघा. हे बघा, हे डॅमेज, 2 डॅमेज, 3rd damage, 4th damage. तर वेळ लागतो घावणे, जर घावणे चटणी तुम्ही जर ऑर्डर देत आहे तर इकडे भरपूर वेळ लागण्याची शक्यता आहे, बरोबर का जर? येस, चटणी डिपार्टमेंट आम्ही बरोबर हँडल करतो बघा फटाफट. बघा इथे कसे 10 प्लेटची ऑर्डर आहे, पण जसे होणार ना तसे आम्ही पाठवणार बघा. तर आपण एक एक प्लेट वाढून मला बघूया किती प्लेट झाले आहेत. आता हे आपण एक गरम एक थंड त्या प्रमाणात वाढतोय आपण, गरम आहे ना, हे एकदम गरम गरम आहेत. मला वाटतं 3 प्लेट तरी सध्या वरती जातील. पहिले आपले सुरुवातीला हे 3 प्लेट रेडी झालेले आहेत, या 3 प्लेट जाऊ दे, बाकी एक येतात मग. आणि इकडे बघा तुम्हाला दाखवतो, 4 तवे ठेवलेले आहेत बघा. आम्ही माझं काम आहे इकडे ही प्लेट्स रेडी करून द्या त्यांना परत, तसं 2 प्लेट जाऊ दे परत.
बघा 10 पैकी 7 प्लेट्स आपले वरती गेलेले आहेत, हे पण बघा एकदम गरम गरम आहेत। ही एक प्लेट ओके, ही पण एक प्लेट रेडी झाली आहे बघा। ही 8वी प्लेट आपली घ्या ना मिता काकी। आणि काजल तुझ्या इकडचे रेडी झाले? हां झाले झाले। ओके, म्हणजे 2 प्लेट तरी अजून वरती जातील, हे पहिले मी एक प्लेट राहिली आहे ना। बघा इकडे वाढायला एक माणूस लागतोय, बनवायला 2 माणसं, वरती न्यायला एक माणूस लागतोय, तेव्हा जाऊन आपले हे प्लेट्स होणार। आणि त्यासोबतच आता त्यांची बरोबर 6 प्लेट्स, 6 थाली वेज थाली पण आहे त्यांची, आणि तशी संध्याकाळी पण आणि रात्री पण। पनीर मसाला आणि मटर बटाटा रस्सा भाजी। ओके, बघा आपण जी काल आंब्याची पेटी घेतली होती ती आपण ट्रायल करूया। जे सर्वात डॅमेज वाटतं ना तेच घेऊया। बघा हे डाग वाटतं ना, पण पिकलेलं नाही आहे। ओके, हा पिकलेला आहे, हा पिकलेला। बघा साईज बघा एकदम मोठी, सर्वात मोठीच असे असते ना 300 ग्रामच्या वरती साईज, ते घेतलेत बघा। आणि बाकीचे आंबे आपण जरा पॅक करून ठेवूया। आता प्रॉपरली धुवून पाण्यात ठेवून मग आपण कापून तुम्हाला दाखवतो बघा। आणि बाहेर मम्मीला पण नाश्ता दिले आहे, आणि आता आम्ही तुम्हाला हे सर्व कटिंग करून दाखवणार आहे। ओके बघा, दिसतो आंबा तुम्हाला, आता कापून दाखवतो बघा। पिवळा पिवळा। ओके, तर आता आपण आंबा कापतो आहे, आणि येस एकदम सक्सेसफुल आंबा, एकदम मस्त आहे बघा। आणि हे आंबे ठेवले आहेत ना तर याचा पूर्ण म्हणजे फ्रेग्रन्स येतोय, पूर्ण असं वाटतं आंबे कुठेतरी ठेवलेले आहेत। एकदम छान आहे बघा, एकदम मस्त। तर हा आंबा एकदम सक्सेसफुल आहे, म्हणजे व्यवस्थित आहे। तसंच आता इथे बघा, इथे दुसरा, हा दुसरा घेतो मी आता। मी तुम्हाला कापून का दाखवतोय की आंबे जर आम्ही सिलेक्ट करतोय तर ते चांगलेच असणार। बरोबर, मस्त छान आहेत ना। छान आहे, छान आहे, म्हणजे म्हणून आम्ही बाहेर डाग आहे पण आतमध्ये जरा पण डाग नाही। हो, तेच मी दाखवले ना। आणि याची चव एकदम व्यवस्थित आहे बघा। आम्ही ऑलरेडी 2 पेट्या खाल्ले आहेत, आणि ऑलरेडी आपल्या गेस्टला 6-7-8 पेट्या गेलेत, पण हे आम्ही डिलिव्हरी नाही करू शकत कारण ते एवढं आम्हाला वेळ नाही इकडे आता। होय बरोबर ना, डिलिव्हरी करण्याचं सर्वांना। तुम्ही इथे येऊन हवं तर घेऊन जावं हे सर्व रिझनेबल प्राइस मध्ये। हे बघा, हे आंबे आपले रेडी आहेत पूर्ण, एकदम रेडी, चांगले आहेत ना। छान आहे। सहा माणसं तर त्यांनी पूर्ण 6 वेज थालीकडे ऑर्डर केली आहे। सर्व 6 थाल्या सेम आहेत। एक थाली तुम्हाला आपण दाखवूया। इकडे आपली हिरव्या वाटण्याची ग्रेव्ही भाजी, वरण भात, पनीरची भाजी, पनीर मसाला भाजी, बटाट्याची भाजी आपली, भजी, आमरस, चपाती, सॅलड, लोणचा, भात, हे झाले 10 आयटम। आणि आता आपण पापड ठेवले की झाले 11 आयटम। तर थाली बघा, 1, 2, 3 आणि असे 3, तर टोटल आपल्या 6 थाली इकडे रेडी आहेत। आणि त्यांना एक्स्ट्रा भजा लागतात म्हणून आम्ही इकडे एक्स्ट्रा भजी करून ठेवली आहेत। आणि जर चपाती तुम्ही विचाराल एक्स्ट्रा किती आहेत, तर एक्स्ट्रा एवढे चपाती आहेत, त्यात आम्ही पण इन्क्लुडेड आहेत। पहिला आम्ही प्रेफरन्स वरती देतो, मग राहिले की आम्ही संपवतो। आता हे थाल्या एक एक करून आता वरती जातील। इथे बघा, माझं काम सुरूच आहे। आणि जर आपले रिपीट गेस्ट असतील तर मला बहुतेक गेस्ट सर्व माहिती आहे। आता जो श्रेयस आहे त्याला वेज थाली तर घेतोच, पण भजी एक्स्ट्रा घेतो तो। आणि त्याचे जे पप्पा आहेत, काका आहेत, त्यांना पालेभाजी असेल तर डबल लागते। फोन बिन येत राहतात आपल्याला। आणि तसंच मी दाखवतो बघा, त्यांना भजी एक्स्ट्रा लागते ते भजी देतोय। यावेळी पालेभाजी नव्हती, मग आता कोणती भाजी एक्स्ट्रा घेतात ते बघूया। आता हे भज्या सर्व त्यांना लागतात बघा, जेवढे बनतात ना सर्व घेतात त्या आवडीने। तिकडे बघा, एक्स्ट्रामध्ये हे त्यांच्यासाठी भजी चालले आहेत। हां, घे साक्षीताई, हे घेऊन जा। काजलच्या हसीचा राज काय? थांब 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 थांब, मम्मी मम्मीला पण येतो, थांब। ए मम्मी, आलीस का लवकर? ये, अरे जायचा सीन, जायची चॉकलेट आता तर काय। काजल कशाला हस देते, काजलला सांगेल हसत नाही।
आज कोण आला आपल्याकडे? अरे काय कानातले काढायला विसरलात की काय? डायरेक्ट लग्न तो तिकडे तीन 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 दिवस चार दिवस सुट्टी घेतलेली आमच्या स्टाफनी. चार दिवस लग्न होत, लग्नाचा अवतार तर तसाच घेऊन आले. मेकअप बिकअप काढला की काय? तुम्ही कशाला असता? तुमचं नाही काढायचं ते बघा तुमच्या बाजूला. कपडे बदला त्यांचे बिचारे बसले चालून आले बसले तिकडे. गेस्ट होते ना.